ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपाला मोठा धक्का बसलाय. उत्तर प्रदेशातल्या मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. त्यांच्या पाठोपाठ भाजपाच्या 4 आमदारांनी पक्ष सोडलाय, तर गोव्यात मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्याआधी भाजपाचे आमदार प्रवीण झांटे यांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातल्या वजनदार कॅबिनेट मंत्री आणि ओबीसीचे नेते असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपाच्या निवडणूक रणनीतीला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी मतपेढीवर परिणाम होणार असून हे नुकसान रोखण्यासाठी पक्षाला पावलं उचलावी लागणार आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय. ओबीसी समाज आधीच योगी सरकारच्या कारभारावर नजर ठेवणे, फक्त निवडणुकीत मतं मिळण्यासाठी आमचा वापर करून घेतला जातो, पण सत्ता राबवताना मात्र उच्च जातींना पदं देऊन ओबीसींची उपेक्षा केली जाते, अशी नाराजीची भावना आहे. मौर्य यांच्या पक्षत्यागानंतर ही भावना आणखीन ठळक होण्याची शक्यता आहे. भाजपाचे आणखीन काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे एकेकाळी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे निकटवर्तीय मानले जात. मायावतींच्या सरकारमध्ये मौर्य यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. 2017 विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाकडून पैसे घेऊन तिकीट वाटप केलं जात असल्याचा आरोप करत स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातलं राजकारण टापू लागलंय. गोव्यात सध्या भाजपाची सत्ता आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. भाजप सरकारच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. मायकल लोबो आणि प्रवीण झांटे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठा झटका बसलाय. भाजपाचा राजीनामा देणारे मायकल लोबो हे गोव्यातले पहिले मंत्री आणि तिसरे आमदार आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजपा आमदारांची संख्या कमी होऊन 24 इतकी झाली आहे. मायकल लोबो हे गोव्यातले कलंगूट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार होते. दिवंगत मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते मोहन पर्रिकर यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.